नमस्कार, जे विद्यार्थी अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र आणि ॲग्रिकल्चर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित आहेत या विद्यार्थ्यांना MST CET परीक्षा देणं बंधनकारक आहे. परंतु या परीक्षेच्या अनुषंगानं काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहिली तर ती जवळजवळ 7,25,640 इतके विद्यार्थी आहेत आणि गेल्या वर्षी ती संख्या होती जवळजवळ 6,36,804. म्हणजे यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळजवळ 1 लाखानं विद्यार्थी संख्या वाढलेली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की स्पर्धा वाढलेली आहे. म्हणजे यावर्षी 1 लाख विद्यार्थी जास्त परीक्षेला बसत आहेत आणि त्यामुळं आपण नेमके या 7,25,640 नेमके आपण कुठं आहोत हे आपणाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. कारण ही जी प्रवेश परीक्षा असणारी आहे ती परीक्षा खूप कमी कालावधीमध्ये आणि क्विक डिसिजन घेऊन तुम्हाला ती द्यायची असते आणि त्यामुळं नेमकं आपणाला जर अभियांत्रिकी असेल, औषध निर्माण शास्त्र असेल किंवा कृषी असेल, ॲग्रिकल्चर असेल, या विविध शाखांना प्रवेश घ्यायचा असेल, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी जे लागणारं मेरिट आहे ते तुम्हाला मिळवणं आवश्यक असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे गेल्या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजची जी काही सीट्स एकूण महाराष्ट्रामध्ये होती वेगळ्या कॉलेजेसमध्ये ती जर आपण पाहिली तर 1,58,585 ऑल ओवर महाराष्ट्र इन डिफरंट ऑर व्हेरियस इंजिनिअरिंग कॉलेजेस पैकी फक्त 1,17,585 फक्त ॲडमिशन्स ही झालेली आहेत. म्हणजे नियर अबाउट 41,000 सीट्स ही व्हेकंट आहेत. म्हणजे इतकी स्पर्धा असूनसुद्धा व्हेकंट सीट आपल्याला पाहायला मिळत आहे, याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. फार्मसी महाराष्ट्रामध्ये फार्मसीसाठी जे काही सीट्स आहेत ते 22,500 इतके आहेत आणि ॲग्रिकल्चरसाठी ज्या सीट्स असणारे आहेत ते 2,215 इतके आहेत. म्हणजे हा एक डेटा जो आहे तो कलेक्ट केलेला आहे. या डेटाचा आधार घेऊन आणि गेल्या वर्षी एकूण सीटची संख्या आणि प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर प्रत्येक म्हणजे अभियांत्रिकी असू दे, औषध निर्माण शास्त्र असू दे किंवा ॲग्रिकल्चर असू दे, प्रत्येक ठिकाणी सीट्स व्हेकंट आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ काय? म्हणजे एकीकडे स्पर्धा आहे, विद्यार्थी संख्या वाढत आहे, तरी देखील सीट्स व्हेकंट आहेत. याची कारणं आपण विद्यार्थी म्हणून शोधणं गरजेचं आहे. मग नेमकी ही परीक्षा जी आपण देणार आहात ती CET म्हणजे नेमकी काय हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. CET म्हणजे काय असते तर कॉमन एंट्रन्स टेस्ट, हे इथपर्यंत ठीक आहे परंतु CET एवढ्यावर थांबत नाही. तर CET म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ कन्सेप्ट. म्हणजे तुम्ही अभ्यास करत असताना ज्या गोष्टी वाचताना त्या प्रत्येक गोष्टीचा कन्सेप्ट जो असणार आहे तो क्लिअर होणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्टवर, तो कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला की त्याच्यावर आधारित जे प्रश्न असणार आहेत ते तुम्हाला सोडवता येऊ शकतात. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज, म्हणजे तुम्ही जे काही ज्ञान आत्मसात केलेलं असणार आहे ते ज्ञान तुम्हाला पुन्हा ते अप्लाय करता यायला पाहिजे हे देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे तो कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ते ज्ञान कसं अप्लाय करायचं हे तुम्हाला निश्चित कळू शकतं. मग हे करत असताना तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जो असणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कारण क्विक डिसिजन आणि राईट डिसिजन हे या परीक्षेचं अतिशय महत्त्वाचं गमक असणार आहे. कारण खूप कमी कालावधीमध्ये तुम्हाला ते प्रश्न अटेम्प्ट करावे लागणारे आहेत. प्रश्नांचं नेचर, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप म्हणा किंवा एक्झामिनेशनचा पॅटर्न हा तुम्हाला आता माहीत आहे, यावर फारसं बोलत नाही. पण तरी देखील या राहिलेल्या वेळेमध्ये आणखीन तुम्ही कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपण पाहणं गरजेचं आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादा कन्सेप्ट समजून घेत असाल तर तो नेमका काय कन्सेप्ट आहे, मग त्या कन्सेप्टच्या आधारे जर एखादा प्रश्न विचारला तर ते नॉलेज तुम्ही अप्लाय करू शकता का, मग ते करत असताना नेमकं त्या पॉईंटच्या अनुषंगानं त्या कॉन्सन्ट्रेशन तुमचं कसं होतं आहे आणि तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड त्या क्षणाला काय असणार आहे आणि तुम्ही मग कोणता क्विक निर्णय
आणि राईट डिसिजन घेता याला फार महत्त्व या सीईटीमध्ये असणार आहे. म्हणजे इथं ब्रेन शार्पनेस म्हणजे बुद्धितलक जे असणारे आहे ते क्विक डिसिजन म्हणजे फटाफट फटाफट निर्णय घेण्याची क्षमता. म्हणजे प्रश्न वाचत गेला की उत्तराच्या दिशेनं तुम्ही गेलं पाहिजे, एक साधारणतः असा विचार त्याच्यामध्ये असतो. या परीक्षेचं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट असणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरं टाईम मॅनेजमेंट समजलेला आहे ना, तो विद्यार्थी भराभर म्हणजे टाईम मॅनेजमेंटमध्ये इझी क्वेश्चन्स, मीडियम क्वेश्चन, डिफिकल्टी क्वेश्चन याची वर्गवारी, म्हणजे त्या क्षणाला तुमच्या समोर येणारा जो प्रश्न असणार आहे त्याची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आधारे मग तुम्ही जर अवघड असेल तर तिथं तसाच ठेवायचं आणि मग पुढं जायचं, हे साधं तत्व तुम्ही तिथं वापरलं पाहिजे. म्हणजे टाईम मॅनेजमेंट इज अ व्हेरी इसेन्शियल फॅक्टर रिगार्डिंग दिस एंट्रन्स एक्झामिनेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस. एकदा वाचून चालत नाही तर तुम्हाला हजार वेळा वाचावं लागेल. म्हणजे आपण केमी 50 प्रश्न असणार आहेत एकूण, 11 विचे 10 आणि 12 विचे 40 असे मिळून 50 प्रश्न असणार आहेत, 45 मिनिटात सोडवायचे आहेत. मग यासाठी तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. म्हणजे एखादा क्वेश्चन पेपरचा सेट 50 तुम्ही सोडवला असेल तर त्यावर शांत बसून चालणार नाही, तेवढंच केलं म्हणून आता मी पुढच्या परीक्षेची तयारी करायची गरज नाही, तेवढ्यावर माझं झालं असं नाही. तर किमान एका विषयासाठी 500-600 प्रश्नांचा सराव तुमचा व्हायला पाहिजे. म्हणजे इतक्या प्रश्नांचा सराव जर तुमचा झाला तर मग तुम्हाला प्रश्न वाचला की त्याच्या उत्तराकडं तुम्ही पटकन जाऊ शकता. आणि मग त्या 4 ऑप्शनपैकी नेमकं ऑप्शन कुठला असेल त्याचा अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकतो आणि त्या दिशेनं तुम्हाला तो विचार करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट करावं लागेल की फुल कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल, माइंड सेटअप करावं लागेल आणि ज्या गोष्टी सीईटीच्या अनुषंगानं सांगितलेल्या आहेत त्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर या कमी कालावधीमध्ये देखील आपण आणखीन चांगल्या गोष्टी करू शकतो. हा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं येणाऱ्या कमी दिवसामध्ये का असेना परंतु तुम्ही या दृष्टीनं विचार केला तर निश्चित तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. हा एक प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणं. स्पर्धा प्रचंड आहे, या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे आणि ते टिकण्यासाठी आपणाला नेमकं काय केलं पाहिजे. म्हणजे 7,25,000 विद्यार्थ्यांच्यामध्ये माझी नेमकी पोझिशन कुठं असणारी आहे, मी नेमकं कुठं असणार आहे हे मला कळणं गरजेचं आहे. मग या 7,25,000 विद्यार्थ्यांच्यामधून मला जर रेसमध्ये यायचं असेल, मला जर चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर मी किती एफर्ट्स घेतले पाहिजेत. म्हणजे इथं जेवढे तुम्ही एफर्ट्स घ्याल तेवढं तुम्हाला सक्सेस मिळत जाणार आहे. मग यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. आणि एवढं केलं तर निश्चित तुम्हाला यश हे चांगलं संपादन करता येऊ शकतं. मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे. धन्यवाद.